नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दहा शीतयुद्ध यामधील उपघटक वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका विद्यार्थी मित्रांनो या पूर्वी आपण प्रकरण दहामधील काही उपघटक ज्यामध्ये शीतयुद्धाची पार्श्वभूमी शीतयुद्धाची वाटचाल त्यानंतर शीतयुद्धाचे कारणे परिणाम या दोन महासत्ता अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये झालेले काही करार आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर भारताने या ठिकाणी स्वीकारलेली अलिप्ततावाद ही विचारसरणी किंवा अलिप्ततावाद हा सगळा भाग आपण अभ्यासला या सगळ्यानंतर प्रकरण दहा शीतयुद्ध यामधील घटक क्रमांक चार मध्ये जो दिलेला उपघटक आहेत वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत आणि स्वाध्याय म्हणून आपणाला या भागावर एक प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो या ठिकाणी या भागाच्या शेवटी एक विधान दिलेले आहेत ते विधान सकारण स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ते विधान काय आहेत तर भारताने वसाहतवाद विरोधात प्रभावी भूमिका बजावली सकारण स्पष्ट करा मित्रांनो जगातील एक महान लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताची ओळख भारताने निर्माण केली म्हणजेच भारत एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर भारताने लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून हा सन्मान मिळवला असं म्हणण्यापेक्षा तर स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच जगाच्या राजकारणात भारताने जो भाग घेतला होता तो साम्राज्यवादाविरुद्ध आवाज उठवण्यासाठीच मग हा साम्राज्यवाद विरोधी आवाज उठवित असताना लोकशाही मार्गाने या जागतिक संघटनेच्या माध्यमातून कार्य करावे याकरता भारत देश त्या प्रयत्नात असतानाच स्वातंत्र्यानंतर हे एक जगातील लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून उदयास आलं असं दिसून येते मग आपण पुढील भाग अभ्यासत असताना भारत आणि वसाहतवाद हा संबंध स्वातंत्र्यापूर्वीच बनला होता भारत आणि स्वातंत्र्य हा जो काही भाग होता हा स्वातंत्र्यावादीच किंवा स्वातंत्र्यापूर्वीच बनला गेलेला होता भारत आणि वसाहतवाद म्हणजेच भारतसुद्धा एका वसाहतवादाचा बळी होता वसाहतवादी देशाचा बळी होता परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असताना एक तटस्थेची भूमिका स्वीकारल्या गेलेली होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय जे काही राजकारण चालू झालं गेलेलं होतं या राजकारणामध्ये भारताने तटस्थतेची भूमिका स्वीकारली होती आता ही तटस्थेची भूमिका म्हणजे काय तर जगात जे दोन गट भांडवलशाही आणि साम्यवादी जो गट होता त्या गटात प्रवेश न करता एक अलिप्ततावादी धोरण स्वीकारले म्हणजेच काय तर थोडक्यात जगात जो साम्राज्यवाद निर्माण झाला होता त्या साम्राज्यवादाविरोधात आवाज उठवलेला आपण पाहतो म्हणजेच भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असताना भारताने स्वतःचे निश्चित स्वतंत्र अशा पद्धतीचे धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेले होते असं दिसून येते जरी या ठिकाणी स्वतंत्र धोरण किंवा स्वतंत्र ध्येय धोरणाच्या माध्यमातून भारताने तटस्थतेची भूमिका स्वीकारली तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणातील कोणत्याही प्रश्नाबाबत भारत हा उदासीन नव्हता म्हणजे जरी अलिप्तवादी धोरण सर स्वीकारल्या गेलेलं असेल परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही उलथा पालत होत होती त्या उलथापालथीविषयी मात्र तो विचार करत होता किंवा त्या पद्धतीचा तो उदासीन नव्हता असं दिसून येते परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता असावी सामंजस्याने एकमेकाविरुद्ध जो ताणतणाव होता तो ताणतणाव न ठेवता शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत हा उत्साही आहेत किंवा उत्सुक होता यातूनच भारताने आपले तटस्थेचे धोरण परराष्ट्र नीती त्या ठिकाणी अवलंबली हे धोरण अवलंबलीत असताना भारत कोणत्याही परकीय राष्ट्रांच्या प्रश्नाबाबत हस्तक्षेप करणार नाही आणि भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबत कोणतेही परकीय राष्ट्रांना भारतात हस्तक्षेप करू देणार नाहीत किंवा परकीय राष्ट्रांच्या हस्तक्षेप भारत सहन करणार नाही म्हणजे तटस्थ असताना कोणत्याही पद्धतीचं इतर राष्ट्रांच्या प्रश्नामध्ये इतर राष्ट्रांच्या जे काही आंतरराष्ट्रीय प्रश्न असेल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि भारतामध्ये जर एखादी प्रश्न निर्माण झाला गेलेला तरी तर इतर देशाचासुद्धा हस्तक्षेप सहन करणार नाही म्हणजेच तटस्थ अशा पद्धतीचं भूमिका या ठिकाणी भारताने अलिप्ततवादी या धोरणाच्या माध्यमातून स्वीकारली होती असं आपल्याला दिसून येते परंतु जरी दुसऱ्या राष्ट्रांचा हस्तक्षेप सहन करीत नसला तरी जगातील परकीय म्हणजेच दुसऱ्या राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल आणि त्यांच्या सार्वभौमत्वाबद्दल परकीय देशाविषयी भारत आदर करेल त्याबद्दलचे सहकार्य करेल असे भारताने देशाविरुद्ध देशाविरुद्धही भूमिका स्वीकारल्या गेलेली होती जरी तो हस्तक्षेप सहन जरी करणार नसेल भारत तरी पण मात्र इतर देशाविषयी इतर प्रादेशिक राष्ट्राविषयी मात्र अखंडत्वाबद्दल आणि सार्वभौमत्वाबद्दल त्यांच्या मनामध्ये किंवा भारताच्या मनामध्ये एक आदर राहील असं त्यांनी एक अलिप्ततावाद ही भूमिका स्वीकारताना जाहीर केलं भारताने जी काही वसाहतवादी देशाविरुद्ध भूमिका स्वीकारली तसेच या अलिप्ततावादी किंवा तटस्थेच्या धोरणामुळे भारत कोणत्याही देशावर राष्ट्रावर स्वतःहून आक्रमण करणार नाही म्हणजेच भारत संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपापसात मित्रता कशा पद्धतीने निर्माण करून सहजीवनाचे जे काही तत्व आहेत ते तत्व मान्य करून शांततेचे धोरण स्वीकारून जगा व जगुद्या या तत्वाला धरून परकीय राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करण्याची भूमिका भारताने या ठिकाणी घेतली होती असं दिसून येते सगळ्या राष्ट्रांनी एकोप्याने सजीवनाचे तत्व जगा व द्या याप्रमाणे धोरण प्रत्येक राष्ट्राने आखावे त्याकरिता भारताने कोणत्याही गटात सामील न होता वसाहतवादाविरुद्ध अलिप्ततावादाची भूमिका स्वीकारली असं दिसून येते या जगा आणि जगुद्या तत्वावर आधारित पुढील काही उदाहरणे भारताच्या कार्यातून दिसून येतात म्हणजे कोण्या कोण्या ठिकाणी कोणकोणत्या कुन् ठिकाणी भारतानी अलिप्ततावादी धोरण स्वीकारल्या गेलेलं होतं त्याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल जसं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये दिल्ली या ठिकाणी एका परिषदेचे आयोजन केले गेले होते या परिषदेत भारताने इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिलेला होता हा पाठिंबा देत असताना त्यांनी बजावून सांगितले की एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी इंडोनेशियातून डचांनी माघार घेऊन इंडोनेशियाला स्वातंत्र्य बहाल करावे जो काही इंडोनेशिया हा देश होता त्या इंडोनेशिया देशामध्ये एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी फ्रेंच म्हणजे फ्रान्स या देशाची सत्ता होती वसाहत होती अशा या फ्रान्स किंवा फ्रेंच वसाहतीने इंडोनेशियातून माघार घेऊन त्या इंडोनेशियाला स्वातंत्र्य बहाल करावे अशा पद्धतीची भूमिका भारताने इंडोनेशियाच्या पारतंत्र्याविषयी घेतली असे आपल्याला त्यानंतरचे आपण पाहिले तर भारताने आफ्रिका खंडाबाबतही अतिशय ठोस अशा प्रकारची भूमिका बजावली काय होती ती भूमिका किंवा आफ्रिका खंडाविषयी भारताचे धोरण काय होते तर त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात आफ्रिकेविषयी जोरदारपणे त्या पद्धतीची बाजू मांडित असताना त्यांनी विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यात म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो काही शेवट झाला त्यानंतरही या परकीय सत्तांनी तेथील वसाहतीला स्वातंत्र्य दिलेला नव्हते अशा विश्वस्त राष्ट्राविषयी किंवा राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना वसाहतींना तात्काळ स्वातंत्र्य मिळावे याकरता भारताने पुढाकार घेतला म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या परकीय सत्ता होत्या विशेष करून वसाहतवादी युरोपियन राष्ट्रांनी वसाहतीमधून निघून जावे अशा पद्धतीचा एक आग्रह या परिषदेत वसाहतवाद विरोधी घेतला एवढेच नव्हे तर आफ्रिकेची बाजू घेत असताना जो संयुक्त राष्ट्र संघ आहेत या संयुक्त राष्ट्राशी निगडीत ज्या काही जागतिक का बाबी होत्या किंवा जागतिक संस्था आहेत अशा जागतिक संस्थांची जे काही कार्य आहेत त्या कार्याचा फायदा आफ्रिकेस मिळेल याकरिता सुद्धा भारताने आग्रह धरल्या गेलेला होता म्हणजे जे काही दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण झाल्या गेलेला होता संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून ज्या काही संस्था होत्या त्या संस्थेच्या माध्यमातून जे काही कार्य चालू होतं त्या कार्याचा फायदा आफ्रिकेस द्यावा असं भारताने त्या ठिकाणी आग्रह धरल्या गेलेला होता तसेच संयुक्त राष्ट्रसंघात एखाद्या देशावरती अत्याचार अपमानास्पद वागणूक होत असेल तर संयुक्त संघांच्या मदतीने ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक लोकांना या वसाहतवाद्याकडून ज्या पद्धतीची अपमानास्पद वागणूक देण्यात येते ती थांबवावी असाही प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात भारताने उपस्थित केलेला होता अशा रीतीने भारताने ज्या पद्धतीने आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिकेविषयी ज्या पद्धतीने संयुक्त राष्ट्रसंघात प्रश्न लावून धरले त्यावरून दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा फार जुना असा पूर्वीचा संबंध काही गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून येते आफ्रिका खंडामध्ये भारतीय लोक व्यापाराच्या निमित्ताने असो किंवा साखर उद्योगात काम करण्यासाठी हजारो भारतीय यापूर्वीच आफ्रिका खंडामध्ये पोचलेले होते या पद्धतीने भारतीय लोकांचा किंवा भारताचा संबंध या व्यापाराच्या माध्यमातून किंवा साखर उद्योगात मध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीय मजुरांच्या माध्यमातून आफ्रिका खंडाशी संबंध दिसून येतो यामध्ये अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात हिंदी कामगारांनी जो केनिया युगांडा लोहमार्ग बांधला हा लोहमार्ग बांधण्यासाठी किंवा बांधण्यात मोठा वाटा हा हिंदी कामगारांचा आपल्याला दिसून येतो त्यानंतर या दक्षिण आफ्रिकेशी भारताचा संबंध जर पाहतो म्हटलं तर महात्मा गांधी आणि आफ्रिका हे एक समीकरण आपल्याला दिसून येते महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते व तेथे त्यांनी जो वंशद्वेष पाहिला गेलेला होता काळा आणि गोरा अशा पद्धतीचा भेद त्या ठिकाणी चालू होता या वंशद्वेषाचा फटका गांधीजींना सुद्धा सहन करावा लागला या ठिकाणी काळ्यावरणाच्या लोकावर अन्याय अत्याचार अपमानास्पद वागणूक तसेच दक्षिण आफ्रिकेत जी भारतीय वंशांची माणसे आहेत त्या माणसाविरुद्ध किंवा त्या लोकांविरुद्ध त्यांच्यात जो काळा आणि गोरा हा भेद केला जातो यांच्याविरोधी गांधीजींनी आंदोलने दक्षिण आफ्रिकेत या ठिकाणी हाती घेतल्याचे आपल्याला दिसून येते आणि या संदर्भात दक्षिण आफ्रिकेतील लोकांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो गांधीजीने मार्ग दाखवला गेलेला होता तो मार्ग होता एक सत्याग्रहाचा मार्ग म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो भारताने जी काही खंबीर आणि प्रभावी भूमिका वसाहतवादाविरुद्ध घेतली ती भूमिका आपल्याला या पद्धतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगता येईल म्हणजेच अलिप्ततावाद धोरण स्वीकारत असताना अशा रीतीने भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच प्रभावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली असं आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा पाचवा भाग वसाहतवाद विरुद्ध भारताची भूमिका या ठिकाणी संपल्या गेलेला आहे पुढील भागामध्ये आपण भाग सहा शीतयुद्ध या प्रकरणाच्या माध्यमातून जी काही विशिष्ट अशा पद्धतीची दक्षिण आशियाई संघटना निर्माण झाल्या गेलेली होती जिला सार्क म्हणून संबोधण्यात येते अशा या सार्क संघटनेचं कार्य सार्कच्या माध्यमातून कशा पद्धतीचं कार्य झालं तो भाग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करू तुर्तास या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद